जिल्ह्याच्या विकासाची कामे सुरू करता येतील असे संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी सांगितले. पुण्यातील लोहगाव विमानतळाच्या विस्तारासाठी हवाई दलाकडून विमानतळ प्राधिकरणाला 15.84 एकर जमीन भाडे करारावर दिली जाणार आहे. या कराराचे तांत्रिक सोपस्कार करण्यापूर्वीही विकास कामांना सुरुवात करता येईल, त्यामुळे पुढील महिन्यापासून विमानतळाच्या विकासाची कामे सुरू करता येतील असे संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी सांगितले. पुण्याचे लोहगाव हे भारतीय हवाई दलाचे विमानतळ आहे, त्यामुळे सुरक्षा ही विमानतळ विस्तारातील मोठे आव्हान आहे. विमानतळ विस्तारासाठी 2 वर्षापासून प्रयत्न सुरू आहेत. याबाबत पर्रीकर यांनी विमानतळावर बैठक आयोजित केली होती. पर्रीकर यांनी विमानतळाच्या जागेवर जाऊन तेथे पाहणी केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, गेल्या 2 वर्षांपासून विमानतळाच्या विकासासाठी अडथळे प्राथमिक स्तरावर दूर करण्यात आले आहेत, त्यामुळे विमानांच्या उड्डाणांची संख्या 30% वाढली आहे. वर्षभरात विमानाने प्रवास करणाऱ्यांची संख्या 55 लाखांपर्यंत पोहोचली आहे. पुण्याच्या विमानतळाचा पूर्ण क्षमतेने वापर करण्यासाठी हवाई दलाने शक्य तितके सर्व सहकार्य केले आहे. राष्ट्रीय संरक्षणाच्या दृष्टीने यापुढे जास्त सहकार्य करता येणार नाही, त्यामुळे विमानतळाचा विस्तार करण्यासाठी कालमर्यादेपेक्षा विमानतळ प्राधिकरणाला पुण्यासाठी नवीन विमानतळ करावेच लागेल. पण तरीही पुण्याची अडचण लक्षात घेता येथील उद्योगांची गरज आणि येथून होणारी मालाची वाहतूक लक्षात घेऊन विमानतळाला 15.84 एकर जमीन देण्यात आली आहे. हवाई दल विमान प्राधिकरणाला ही जमीन भाडे करारावर देणार आहे. या करारावर स्वाक्षऱ्या होईपर्यंत याचे काम सुरू करण्यास परवानगी दिली आहे. हे काम सुरू असतानाच प्रशासनातर्फे 2 टप्प्यांमध्ये पुण्याच्या विमानतळाचा विस्तार होईल. त्यापैकी दुसऱ्या टप्प्यातील विस्तारावर पुढील 2 महिन्यांमध्ये निर्णय होईल. दुसरा टप्पा हे पुण्याच्या विमानतळ विस्ताराचा शेवटचा टप्पा असेल. यापेक्षा पुढे विस्तार करता येणार नाही. पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण केल्याने सध्याच्या विमानतळाच्या क्षमतेमध्ये 30 ते 40% वाढ होऊ शकेल. या बैठकीसाठी खासदार अनिल शिरोळे, पालकमंत्री गिरीश बापट, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, आमदार जगदीश मुळीक आणि योगेश टिळेकर यांच्यासह भारतीय हवाई दलाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पुण्याचा एअरपोर्ट गेले 2 वर्षात आता 2 गोष्टी आहेत. एक म्हणजे पुण्याच्या एअरपोर्टची मॅक्सिमम कॅपॅसिटी युटिलायझेशन करायची असली म्हणजे दिलेल्या टायमिंगमध्ये, कारण एअरफोर्सला आपल्या टायमिंगमध्ये आता आणखी जास्त कॉम्प्रोमाइज करणं जवळजवळ अशक्य, कारण सेक्युरिटीच्या दृष्टीने राष्ट्रीय महत्त्वाच्या गोष्टी इकडे असेट्स आहेत आणि त्याचे डिटेल्स मी देऊही शकणार नाही. पण इट इज अ नेसेसिटी. जे काय म्हणजे ऑपरेशनल साईडनं आम्ही जे काय करायचं ते ऑलरेडी करून एवढं वाढवलं. आता याच्यापुढे वाढायचं असेल तर एक म्हणजे एका डिफाईन टाईमफ्रेममध्ये एअरपोर्ट ऑथॉरिटीला नवीन विमानतळ हा करावाच लागेल, कारण याची ग्रोथ इन्फायनाईट होऊ शकत नाही. पण तरीसुद्धा पुण्याची अडचण लक्षात घेऊन इंडस्ट्रीयल बेज आहे, इकडे मोठ्या प्रमाणावर कार्गो हँडल होतो, पॅसेंजर्सना जास्त हे करायला पाहिजे म्हणून आम्ही 2-3 निर्णय घेतलेले आहेत. त्यातला त्यांनी जे मागणी केली होती फेज 2, या संदर्भात पुढच्या 2 महिन्यात निर्णय होईल. फेज 2 म्हणजे पुढचं एक्सपान्शन, दॅट इज अ अपर लिमिट, त्याच्यापलीकडे हा एअरपोर्ट एक्सपांड करता येणार नाही. म्हणजे फेज 2 कम्प्लीट होण्याच्या अगोदर नवीन एअरपोर्ट चालू झाला पाहिजे. पण फेज 1 ज्याच्यामुळे जवळजवळ 30-40% या एअरपोर्टच्या कॅपॅसिटीमध्ये वाढ होऊ शकेल याच्यावर आज निर्णय फायनल झाले. 15.84 एकर जमीन एअरपोर्ट ऑथॉरिटीला लीजवर इंडियन एअरफोर्स देणार आहे. लीज सही होईपर्यंत काम करायला परवानगी देण्यात येईल. काम